दुर्घटनावर राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे पुन्हा पदावर रुजू झाल्या आहेत. सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेल्या क्रीडा अधिकारी कविता नावंदे पुन्हा आपल्या पदावर रुजू झाल्याची बातमी समोर येते. क्रीडा संघटना व राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी पदाची सूत्रे पुन्हा स्वीकारली आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्यांना पदभार देण्याचा आदेश राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने दिला आहे. राष्ट्रपती शासन असल्याने नावंदे यांच्या विरोधात नेमका कोणाकडे पाठपुरावा करायचा असा प्रश्न क्रीडा संघटनापुढे पडला आहे. क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना क्रीडा संघटना, क्रीडा शिक्षक तसेच राजकीय नेत्यांनी त्यांची तक्रार केली होती. त्यामुळे क्रीडा विभागाच्या वतीने नावंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच त्यांची चौकशी करण्याचे आदेशही दिले होते. नावंदे यांच्या विरोधात क्रीडा संघटनांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश दिला होता. नावंदे यांना पुन्हा हजर करण्याचा आदेश दिला होता. मात्र क्रीडा संघटनांनी पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर राजकीय नेत्यांच्या दबावामुळे त्यांना पुन्हा रजेवर पाठवण्यात आले होते. आज दुपारी नावंदे यांनी पुन्हा एकदा जिल्हा क्रीडा अधिकारी या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.